नमस्कार, मी उमा जोशी। पहिल्या याच्यात रेसिपी पाठवण्यामध्ये मी मिश्र डाळींचा मेक्सिकन चलुपा आणि ज्यूस म्हणून कैरीचं तिखट पन्ह असा एक पंच येईल असे दोन पदार्थ पाठवले होते। आता मी त्या पदार्थांची रेसिपी मी पाठवते। रेसिपी हे पदार्थ राजमा घेतलाय अर्धा कप आणि हे सगळे हे दोन दोन टेबलस्पून तूर उडीद मूग मसूर डाळी तांदूळ 2 टीस्पून आणि 1 टीस्पून मेथे, नंतर साखर आलं मीठ लसूण मिरची, नंतर दही आहे। हे दही मी 4 तास बांधून ठेवलं होतं, 4 तास हे सगळी धान्य भिजवून ठेवली होती तेव्हा 4 तास दही बांधून ठेवलं होतं। ते दही मी काढून चांगल्या तऱ्हेने फेटून त्याच्यामध्ये मिक्स हर्ब्स मिरपूड थोडं लसूण हिरवी मिरची मीठ असं घालून हे तयार केलेलं आहे। पूर्णपणे हे तयार आहे आणि हा राजमा मी 4 तासानंतर भिजवून उकडून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण टाकून मी हे परतून घेतलेलं आहे तुपावरती। हे असं तयार आहे। हे वाटलेलं 4 तासानंतरचं वाटलेलं हे वाटण आहे आणि तूप आहे करण्यासाठी आणि हे मी चलुपा शेल्स तयार करून ठेवलेत आधी कारण करायला वेळ लागतो ह्याला। आणि हे चीज आहे। आता मी तुम्हाला सुरुवात करून ह्याच्यासाठी मी भाज्या सगळ्या गार्निश करण्यासाठी त्या गार्निश नाही पदार्थ पूर्ण करण्यासाठी ह्या सगळ्या भाज्या कोबी गाजर बीट टमॅटो काकडी सिमला मिरची कांदा आणि लॅटूस असं कापून ठेवलेलं आहे। आता मी सुरुवात करते। हे चलुप्याचं वैशिष्ट्य म्हणजे मिश्र डाळींचा बनलेला असल्यामुळे रिच इन प्रोटीन्स आहे त्यामुळे त्या प्रोटीन्स आहेत त्याच्यासाठी ते पचण्यासाठी मी साजूक तूप वापरलेलं आहे आणि पूर्णपणे प्रोटीन्स असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडा आंबटपणाला दही आणि सर्व भाज्या घातल्यामुळे त्याच्यातलं पौष्टिक तत्व आणि फुल मील होतं। वन डिश फुल मील की प्रोटीन्स थोडं घातल्यामुळे कार्बोहायड्रेट्स आणि रफेट म्हणून भाज्या। तर मी आता तुम्हाला हा जो शेल एक केलेला आहे त्याच्यामध्ये मी बनवून दाखवते। तोपर्यंत माझा तो चलुपा बनतोय। हे मी फ्रेश क्रीम सार क्रीम बनवलेलं आहे ते घालते। त्याच्यामध्ये मी लॅचूस त्याच्यावरती राजमा चार तास भिजवल्यानंतर मी सगळे पदार्थ चांगल्या तऱ्हेने उकडून घेतलेले आहेत आणि हे मी वाटून घेऊन त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे गरम केलेलं। राजमाचा थोडा कांदा त्याच्यावरती बीटरूट गाजर कॉलीफ्लावर कोबी पत्ता कोबी नंतर टोमॅटो केचप मी आता देत नाही आहे कारण तिखट ठेवलेलं आहे। ज्यांना गरज वाटेल त्यांनी घ्यावं। ॲक्च्युली नुसत्या सार क्रीम बरोबर पण त्याची चव खूप छान वाटते। आता मी हे
चीज भरपूर घातल्यामुळे प्रोटीन्सची काहीच कमतरता नाही आहे. अतिशय चविष्ट आणि लहानांपासून मोठ्यांना प्रत्येकाला अतिशय आवडणार हा पदार्थ आहे. अशा तऱ्हेने याचं आता माझं गार्निशिंग पूर्ण झालेलं आहे. अशा हा चलूपा अशा तऱ्हेने सर्व केला जातो आणि मेक्सिकन लोकांची अतिशय आवडीची आणि मुलांची आणि प्रौढांची सर्वांची अतिशय आवडीची पदार्थ आहे. आणि मी सगळ्या डाळी वगैरे आपल्या इथे किंवा परदेशात पण मिळतील अशा वापरलेल्या आहेत. आता हा चरूपा होतोय. एक हे शेल व्यवस्थित तयार झालेलं आहे. हा तयार एक आहे आणि हा आता तयार होत आहे. तोपर्यंत हा तयार होईपर्यंत मी ज्यूस बद्दल दाखवते. ज्यूस करण्यासाठी पाणी मी आधी पाणी घेतलं याच्यामध्ये, कारण पाणी जर नसे आंबट घातल्यानंतर ढवळलं जात गूळ विरघळत नाही म्हणून मी आधी आणि ऑर्गॅनिक गूळ घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये कुठेच त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं केमिकल वगैरे जाणार नाही असा विचार करून. नंतर जिरे पावडर, धने पावडर एक एक चमचाच काढून ठेवलेलं आहे. हे 2 चमचे कैरीचं गर, कैरी मी सालं काढून उकडून मिक्सरमधनं गाळून हा 2 कप ज्यूस आहे. त्याच्यासाठी मी वाटलेला पुदिना, हिरवी मिरची, आलं, दोन्ही प्रकारचं काळं मीठ, गूळ, धने पावडर, जिरे पावडर असं सगळं तयार ठेवलेलं आहे. आता मी हे गूळ टाकलेलं आहे. मिठा हा खारटपणा कमी असतो आणि तिखट असतं त्यामुळे गोडी ही पुरेशी होते. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे धने, जिरे, पुदिना, आलं ह्या सगळा एक पाचक हे तयार होतं आणि त्याच्यामुळे कुठल्याही सहा ग्लास पाणी मी सांगितलं होतं त्याप्रमाणे पाणी टाकून मी आता ढवळून घेते जरा. म्हणजे ढवळून घेतलं की त्याच्यातलं सगळं विरघळेल. पुदिना एवढा लागणार आहे. हिरवी मिरची आपण आपल्या चवीप्रमाणे ॲडजस्ट करू शकतो पण थोडं जरा ओलं असेल तरच छान वाटतं. तिखटसर असेल मुख्य म्हणजे ह्याच्यामुळे काय शुगरवाल्या लोकांच्यासाठी कुठल्याही तऱ्हेचा ह्याचा त्रास होत नाही, कारण गूळ वापरलेलं आहे एकतर ऑर्गॅनिक आणि त्याच्यामुळे कधीच उन्हामध्ये आल्यानंतर धने जिऱ्यामुळे फायदा होतो. आता हा गूळ ढवळला गेलेला आहे, चांगल्यापैकी विरघळला आहे. आता मी ह्याच्यामध्ये कैरीचं हे मिक्स करते. ज्यांना शुगर आहे ते लोक पण वापरू शकतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ शकत नाही. कैरी अतिशय चांगली असते तब्येतीला, उन्हात न आलं की त्याच्या गरामुळे शांतता मिळते.
मस्त थोडस मीठ चालेल. एकदा उलटते हा, अच्छा त्याने सोनेरी रंग आलेला आहे आणि त्याचा हा शाई व्यवस्थित तयार झालेला आहे की ज्याच्यामध्ये हे सामान छान धरलं जात. पूर्ण तयार आहे. माझ्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना हार्दिक शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी. धन्यवाद मिती ग्रुप्स, आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म दिला. एक नमस्कार.